बालगंधर्व पाडूने हे आमच्या पहिल्यापासून विरोधच आहे सगळ्या कलाकारांचा, रंगकर्मींचा, बॅस्टवाल्यांचा. पण तुम्हाला आत्ताचीच न्यूज सांगतो की आत्ता हे गोलेरोडला बारीक नाट्यगृह आहे, पंडित जवाहरलाल नाट्यगृह, तुम्ही तिथे जाऊन बघा. नाट्यगृहाचा अतिक्रमण विभागाचं ऑफिस आहे, ते सगळं अतिक्रमणचा सगळा माल तिथे आणून ठेवला. मग तुम्ही सांगा कचरा कमी करून ठेवली, आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही लगेच बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की नाट्यगृह पाडावं का नाही पाडावं, तुम्ही व्हिडिओ शूट करून प्रेक्षकांना दाखवा. म्हणजे हे जर पाडलं तर इथं काय होणार आहे. हे म्हणतात समिती आहे केली, ही समिती जी केली ते बरोबर, समिती करण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे. पण नाट्यगृह कसं तुम्ही हे म्हणता प्रेक्षकांना दाखवा, पण तुम्ही सांगा शनिवारवाडा पाडण्यासारखं आहे का, पाडू शकतात का, ते मेंटेनन्स करतील ना. तसं हे जतन करा, बालगंधर्व हे पुलंचं नाट्यगृह आहे, पुलंनी केलेलं आहे, हे जपून ठेवा आमची अशी इच्छा आहे. बालगंधर्व मंदिर पाडू नाही आहे याचीच डागडुजी करून ते व्यवस्थित अजून त्याच्यात सुधारणा करून ते सुंदर अजून कसं होईल ते बघा. नवीन याचं होऊन एकांक एवढी जागा आणि आजूबाजूला एवढा परिसर मध्यवर्ती याच्यात आहे तर आहे आता हेच उत्तम आहे. बहुतेक हे बालगंधर्व माझ्या मते तरी बालगंधर्व मंदिर पाडू नये. आणि मुळामध्येच गेली 2-3 वर्ष बालगंधर्वचा पुनर्विकास करावा, त्याच्या संदर्भात चर्चा करावी, त्याच्यात जी अशासकीय समिती होती त्याच्यामध्ये सुबोध भावे आहेत, प्रशांत दामले आहे, मी आहे, वीरेंद्र चित्रा आहेत, सुधीर गाडगिळ आहेत, अशी मान्यवर मंडळी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्हाला तो प्रोजेक्ट कसा करावा या संदर्भामध्ये आम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे. प्रोजेक्ट अतिशय उत्तम आहे, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत असायचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये फक्त कळीचा मुद्दा असा आहे की महानगरपालिकेची जी नाट्यगृह सध्या अपूर्ण अवस्थेमध्ये जी आहेत त्याच्यामध्ये आपण यशवंतरावच्या शेजारी आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जे नाट्यगृह बांधतायत त्याला 10 वर्ष झाले. जे हडपसरचं नाट्यगृह आहे त्याला 6-7 वर्ष झालेले आहे. सिंहगड रोडचं जे नाट्यगृह आहे त्याला 5-6 वर्ष झालेले आहेत. आमच्या सगळ्या रंगकर्मींच्या आणि रंगकर्मींच्या संदर्भामध्ये असं आहे की महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये हा विश्वास नाही आहे की समजा बालगंधर्व पाडलं तुम्ही तर ते किती दिवसात तुम्ही करणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बालगंधर्व हा सगळ्या अनेक कलावंतांचा रंगकर्मींचा व्यवसायावरचं पोट आहे. त्याच्यामध्ये अनेक रंगकर्मी त्याच्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे प्रयोग नाही झाला तरी चालेल, तर बालगंधर्वला व्हावाच लागतो अशी एक प्रथा गेली 40-50 वर्ष त्याच्यामध्ये आहे. आणि एकदा बालगंधर्वला प्रयोग झाला आणि रसिकांची थाप त्याला पडली तो महाराष्ट्रभर देशात कुठेही प्रयोग जातो. त्यामुळे आमचं महानगरपालिकेला विनंती आहे, पालकमंत्र्यांना विनंती आहे, महापौरांना विनंती आहे, त्या आयुक्तांना विनंती की हा सगळा जो प्रोजेक्ट आहे पुणेकर रसिकांना एकदा बालगंधर्व रंगमंदिरमध्ये दाखवा. आता त्याच्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे की इथे काही शॉप होणार आहेत का, इथे काही हॉटेल होणार आहेत का. सुरुवातीपासून सर 2018 सालापासून एकच विरोध होतो पाडू नये. हो, पण तुमचं म्हणणं काय का सादरीकरण झाल्यावर पाडावं का बालगंधर्व आहे त्या परिस्थितीत. नाही, त्याच्यामध्ये पुण्यामध्ये दोन प्रवाह आहेत हे निश्चित आहे. काही लोकांचं म्हणणं की ते पाडू नये, जे आहे त्याच्यामध्ये जी आहे ते सुधारणा कराव्यात, काही मंडळींचं म्हणणं पाडावं. पण आता जे याच्यातले जी मंडळी आहेत आता 50 वर्ष झाल्या ही वास्तू नवीन करायला काही हरकत नाही. आणि त्यांनी असं केलं की बालगंधर्व रंगमंदिराचं पण नाव त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, कलादालन पण ठेवलेलं. फक्त इथे करताना ते किती दिवसामध्ये उभं राहील हा कळीचा मुद्दा आहे. तो जर महानगरपालिकेने जर व्यवस्थित पुणेकरांवर रंगकर्मींवर जी व्यवस्थित मिटिंग घेऊन सोडवला तर मला वाटतं मग त्याच्यामध्ये वाद होण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये